नमस्कार मंडळी, तुम्ही बघतायस मन्या। लक्षात आलं असेल मी आलोय मन्याच्या गोट्यावर। मन्या आपल्याला 26/2/2024 या दिवशी सोडून गेला। या घटनेनं बैलगाडा क्षेत्र संपूर्ण हळहळलं, दुःखाचं सावट निर्माण झालं। मी मुलाखतीत विचारलं होतं बाळानाना यांना की मण्यानंतर काय, आणि मण्यानंतर म्हणजे महाराष्ट्रात होणं शक्यच नाही तसा बैल, पण त्याच्या पावला पाऊल कोण देणार? तर या प्रश्नासाठीच आपण आलो होतो। म्हणजे राजूशेठ जवळेकर आहेत, यांच्या नावानं गाडा पडतो। बाळानाना आहेत, यांचा पूर्ण परिसर हा ह्या बैलांच्या दृष्टीनं हे खूप महत्त्वाचा परिसर आहे। खूप बैलं यांच्याकडे हिंद घेतले झालेत। तर दावणीला आलो आहे, आता बघूया कशा पद्धतीनं दावण आहे, नवीन खरेदी आहे। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी अँड यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। तर मित्रांनो बघा, दावण अशी गजबजलेलीच असती कायम। काय ना आत्ता काय काय चालू आहे? काय जरा चोळतोय त्यांना, सकाळ संध्याकाळ थोडी चोळलंय म्हणजे त्यांना बरं वाटतं ना। हा, हात फिरवले सवय आहे, त्यामुळे बैल थोडी आपले कंट्रोल मध्ये राहतात। रोज रोज खाली आले की बैलांना वाटतं बाबा आपल्याला मालकाने दोन हात फिरवावा। हात नाही का महत्वाचे? हा बर, सगळ्यात वयोवृद्ध हाच का दावणीला? हो हो, सगळ्यात पहिली म्हणजे फोर व्हीलर गाडीचा मान किरी तोच आहे। फर्स्ट टाइम बाबा रक्षा आमचे मित्र आमचे त्यांनी भरवली होती, त्यावेळेस हा जोत होता आणि गुळानीचा लक्ष म्हणून होता बैल। हे दोघांनी एक नंबर केला आणि वासरं होती आदत आमच्याकडे चार, त्यांनी दोन नंबर केला। याचं नाव काय? याचं नाव मने आहे, सनस मन्या। पहिला मने हे दावणीला ह्याच्या नावावरून त्याचं ठेवलं का? नाही नाही, त्याचं पण ओरिजिनल मन्याच होतं। बर, पहिल्याच मालक आपण नाव कोणत्याच बैलाची कधीच बदलली नाही। बैल जास्त असल्यामुळे काय करायचे, आता समजा सन सगून घेतला, सनस दे रंगून घेतला, मालकांची नाव मालकांची ओळखायसाठी। एवढी बैल आहेत, त्यामुळे बैल असल्यामुळे आड नाव ज्याच्याकून घेईन। आता मोठ तुम्हाने आपण घेतला तर वागस करून त्याचं वागस करच नाव होतं आधी, असं ओळखायसाठी आड नाव असायचं। बर, आणि ती घोडी? घोडी रजनी। रजनी, रजनी। चला ना दावण बघायचे, म्हणजे महाराष्ट्राला बघायचे की नवीन काय आहे, मण्यानंतर काय आहे नवीन। कारण कसं आहे, अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली आता पुढं काय। आता मण्याची मण्याने जागा घ्यायला लावली शंभूला। आहे की शंभू, आपण बघूयात, पण ह्या बैलाची सांगा की ओळख। हा सर जे आहे हा पण त्याची वेळेस पुढं पळतो कांड्यावर। हो, कांड्यावर पळतो। आम्ही बच्चे 10 महिन्याचाच घेतला होता, त्यावेळेस त्यांची स्कॉर्पिओला मान करी सगळी चारी वासर होती आदत मध्ये। हा पुढं कांड्यावर पळत होता, चारी आदत होती। एक नंबर ह्यांनी केला आणि दोन नंबर नाही, तिथं दोन नंबर नाही झाला आमचा। एक नंबर ह्यांनी केला आणि दोन नंबर ह्याची सांसाची संगुतल्यामुळे तिथला दोन नंबर होकला। सारजा आणि हा कधी पळावलाय का जोखाडात पाठीमाग मधी? आता ट्रॅक्टरच्या वेळेस पण बैल नव्हता आम्हाला, मोन्या पहिल्या राऊंडला मोन्या घेतला, मोन्या कमी झाल्या मग सरजा मागे घेतला आणि शंभून सरजा एक नंबर ट्रॅक्टरची मानकरी झाली कुरुडीला। ट्रॅक्टरला सगळी चारी ही चारी घरची होती, सणस होता, सरजा होता, मोन्या होता आणि शंभू होता। शंभू आता तुम्ही मगाशी सांगितलं मोन्या, हाच का मोन्या? हो हो, हाच हाच मोन्या आहे। लहान आहे एकदम, आदत मध्ये आदत आहे, आदत आहे, आदत। तो ज्वाच पळतो कांड्यावर पळतोय, चांगलं पळतोय। हा दोन्ही ग पळतोय। आणि हा तर नवीन खरेदी नवीन आहे। कधी घेतली? हा ते एक महिना दीड महिना झाला। होय, कुठून घेतली? इथं आमचे मित्र आहेत दौंदळ, हा त्यांच्याकडून घेतली ती। बाबा त्यांची इच्छा होती की नाना तुमच्या दावणीला आमचं एखादं बैल पाहिजे, चौकशीन दिलं। हा असं करून व्यवहार करून आम्ही आणलं, परत नको टेन्शन मागून। मोन्या कुठून घेतलाय? मोन्या तळेगाव। तळेगाव, आणि ही म्हणजे लक्ष्मी तुमच्या दावणीची? हिचं नाव राणी। राणी, राणी कल्याणी, जय मंगळे मोठी गुडी आली 13 आणि त्याच्यानंतर सात बैल एक नंबरची आली तिच्या मागून, पायात लक्ष्मी आणि सगळ्या। नाना आता तुम्ही मगाशी दोन वेळा उल्लेख केला, हा हे नक्की शंभू शंभू काय? मित्रांनो शंभू आपण असं म्हणू, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण प्रस्तावनेत हवं होतो का तेच उत्तर हे आहे। मण्यानंतर काय? तर मण्यानंतर शंभू शंभू। मण्याने त्याला आशीर्वाद दिल्यामुळं आता दोनदा तिघोर आहे,
पण आताही त्याला पहिले आम्ही उन्हाळ्यात लागला नाही आणि आता आम्ही काय करतो पावसाळ्याची बैल थोडी खराब करतो की उन्हाळ्याला परत पळायसाठी रत्ती बितीप 2 महिने बंद करतो. आता गणपती आलेच जवळ आता रत्ती बितीप चालू करून परत तयारी करणार त्यांची. दुसरा आता हो दोनदा ती मित्रांनो मण्यानंतर कोण तर ह्यो छोट्या मण्या तुम्ही बघू शकता मण्यागतच सगळ्या गोष्टी आलेत. तर बघू ह्या शंभूविषयी छोट्या मण्याविषयी विचारूया. पहिला प्रश्नांचं उत्तर बरीचशी लोक ह्यात शोधतात मण्यानंतर कोण तर शंभू. चला आपण बसून निवांत गप्पा मारूया शंभूविषयी. तर माझ्यासोबत आहेत नाना बाळासाहेब जवळेकर. नाना पहिल्यांदा तुमचं म्हणजे म्हणून आपण स्वागत आहे की ज्या प्रश्नांचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे होतं की मण्यानंतर काय आणि बऱ्याचशा खरेदी तुमचं प्रयत्न चालू होतं आणि हिरा दावणीलाच होतं. प्रयत्न केला भरपूर आम्ही बघितलं काय आम्हाला कोणी दिला नाही. भरपूर यावं थोडं थोडं गेले सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यात वाचलं देवकृपेने देवाच्याच मनात होतं की बैल ना घ्यावा की बैल आपल्या घरातच आपल्या घरातच गेला असताना आपण शोधित होतो न इलाज आणि आम्ही काय केलो गुळाणीची यात्रा आहे आमची सटवाजी बाबाची इथे त्या दिवशी माझा वाढदिवस पण असतो 2-2.5 महिने आम्ही बैल कुठं नव्हती नेली मण्याचं असं झाल्यापासून. तर मग आम्ही ठरवलं देवाला जायचं आणि शंभू मागं घ्यायचा आणि एक आमच्या मित्राचा म्हैसूर आहे म्हणजे तो चांगला पळतो आणि तो डाव्या खांदी टाकायचा या हिशोबाने आणि मागं घेणे एवढं म्हणजे बैल मागं बैल मोठा पाहिजे आमच्या हिशोबाने. बरोबर मोठा पाहिजे साठा पाहिजे हे वासरू दोनदा ती म्हणलं आता काय करायचं पण ना इलाज झाल्यावर काय करणार पण बैल मागून ती बैल घेऊन पण फसलो असतो आम्ही. भरपूर पैशाला बैल मागितली देवाच्या मनात आलं की देव घेऊच नका आहे हे घरातच आहे तुमच्या आणि गुळाणीला आम्ही जुपली शंभू आणि तो आमच्या मित्राचा म्हैसूर्या पहिल्याच घाटात गाठाचा राजा टाकली वाढदिवसा दिवशी. हा वाढदिवसाच्या दिवशी आणि त्या यात्रे दिवशीच माझा वाढदिवस असतो आणि पूर्वीपासून आमच्या आजोबापासून म्हणजे श्रद्धा आहे सगळ्यांची आमच्या गावाची अख्ख्या पंचकृषीची सटवजीबाचं मंदिर आहे इथं 3 किलोमीटरला त्या घाटात पहिल्याच घाटात गाठाचा राजा आणि संध्याकाळी फायनल 1 नंबर झाली. मग तिथून पुढं मण्याने त्याला एवढा आशीर्वाद दिला की त्याने मागं नाही बघितलं उन्हाळ्यात मोठाली बैल सुद्धा याला पुराणा मण्याबरोबर जी बैल पळाली त्यांना पण बैल वाढून पळायला लागला आमचं डोकं बंद झालं. वाढदिवसा दिवशी सगळ्यात मोठं गिफ्ट मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा काय असतं काहीच नाही काय एवढा आनंद कशातच नाही. आज आपण 30 वर्षे या गोष्टी करतोय आणि देवाने 30 वर्षात अजून तरी काय कमी नाही पडून दिलं सदाशिवांची कृपा आणि खंडोबाची कृपा या कृपेने अजून तरी बैलांमध्ये आपल्याला दावणीला दर दावणीला येणारा बैल हा चांगलाच येतोय पूर्वीपासून असा हा अनुभव आहे. नाना माझ्याशी विचारचा करायचं बैल पाहिजे बैल कारण काय मित्रांनो यश मिळवणं सोपं आहे मण्याच्या रूपानं यश भेटलं अगदी ते जगभरात पोचलं यश पण यश टिकवणं टिकवण्यासाठी खूप शोध चालू होत आहे भरपूर अगदी 50-70 लाखापर्यंत भरपूर बैलं बघितली वेगवेगळी बैलं बी सुचली. पण मित्रांनो बघा दावणीला हिरा होता आणि मला सांगाय आनंद वाटतोय ज्यावेळेस मी याची मुलाखत घेतलेली पाठीमागे एक बारकं वासरू दिसत होतं तीच पुढं जाऊन म्हणजे आता छोट्या मण्या म्हणतात आणि सगळं मण्यासारखंच सेम आख पळणी बिळणी शिंग बघा तुम्ही शिंगाला पिळ काय परमेश्वराने गाढवला असेल म्हणजे मण्याची सेम कॉपीज म्हणायला लागेल मण्या होतात तेच ते लहानपणी होतं पण ती आता शिंग बिंग आखी मण्यासारखी पिळली आणि पळपिळ सेम मण्या पळतोय मण्यासारख्याच तेवढ्या उड्या बिळ्या आणि आज दोन दाती वासरू पण ते एवढं गती लावतंय की आमचं दोन दाती होय दोन दाती असून एवढं गती लावतं की आमचं डोकं बंद होते आणि मण्याबरोबर जी सगळी बैल आम्ही झुपली आम्ही घाबरत होतो उलट की त्या बैलांबरोबर कसं झोपायचं कधी हा त्यांना वाढून पळाला बर ते आम्हाला मागून मागून आमचं म्हणजे डोकं बंद झालं आमचे मित्र आहेत नायकुळी त्यांचा हिरा मग खान बदलून आम्ही 2 शेवटचे घाट त्याने चांगलं पळाले चांगला रिझल्ट आला आमचा म्हणजे एकदम एकदम जे मण्याबरोबर पळायला वेळेला त्यांच्याबरोबर पळाला आणि वाढदिवसादिवशी तुम्ही फक्त तो ट्राय केला आता परमे म्हणलं देवाच्या दारात बैल झोपायची काय देवाने आतापर्यंत तरी तिथं मला अजून 30 वर्ष अपयश आलं नाही एक घाटाचा राजा पण आणि फायनल पण असं कधीच त्या घाटात आम्हाला कमी नाही पडलं पूर्वीपासून. वा वा आणि आमच्या त्या आमच्या पंचकृषी जाख्या लोकांची सडवजी भावना आहे त्यामुळं म्हणलं आता देवाच्या दारात सुरुवात करायची आणि देवाने आम्हाला तिथं उज्जीज दिली पहिल्या घाटातच घाटाचा राजा फायनल झाली तिथून पुढं परत मान्याची जी ओणी होती तर शंभूनी भरून काढली. महत्वाचे म्हणजे मित्रांनो पळणं तर आहेच पण दिसणंही अचानक म्हणजे तो बैल दिसायचा नाही तसा आता अचानक म्हणजे ते दुसऱ्याच मान्या म्हणजे आपण म्हणू त्यात आत्मा आला काय पूर्ण
नाही मन्या अख्खा टोटल अख्खं जेवढ्या आज करोडो लोकांची त्याच्या मन्यावर श्रद्धा होती, सगळ्यांच्या भावना होत्या, आणि गाडा एकाच्या आशीर्वादाने पळत नाही, सगळ्यांच्या आशीर्वादाने गाडा पळतो. जेवढी लोक लाखो लोक म्हणत होती दाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, मन्या तुम्हाला काही कमी पडून देणार नाही, आणि ते सगळ्यांच्या आशीर्वादाने शंभूत मन्या घुसला, आणि तेच खरं झालं की सगळ्यांचे आशीर्वाद लागतात. बरोबर, वा चांगलं सांगतं की सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजेत. आणि नाना ठीक आहे, पळण्यात तर आहे, पण अजून दावणीला कुठलं मन्याचं गुण आहे ते सांगा. दावणीला तो पळ वीळ पार पळताना जर भांडार टाकला तर छोटा मन्याच म्हणतात, आणि तशीच लहानपणी मन्याची शिंग होती, तशीच त्याची शिंग वगैरे शिंगाला पिळ वीळ ऑटोमॅटिक तशी पडली. हा, ही काहीतरी परमेश्वराची देणगी आहे. पण दावणीला कसं मन्याचा स्वभाव आहे, स्वभावातलं काय काय गुण ह्याच्यात आलं, हे झालं पाळण्याच्या दृष्टीनं, दिसण्याच्या दृष्टीनं, स्वभावाच्या दृष्टीनं काय गुण आहे? अजून तो बच्चा आहे, अजून म्हणजे बालिशी बालिस असल्यामुळं, पण तू हळूहळू मन्याचे गुण सगळे घेणार हे 100%. की आता पूर्वी अंगाला हात लावून देत नव्हता, आता चांगलं चुडून देतो, उभा राहतो, काय करत नाही, मला आता काय करत नाही, पण पूर्वी मला आजचा नव्हता लावून देत, पण तो आता जसा जसा माग घेतला तिथून पुढे एकदम शांत यायला लागला. म्हणजे बालिश होता, ते बालिशपणा आता त्याचा कमी झाला, म्हणजे ते थोड्या माग मनेचे पावला पाऊल ठेवून चाललेला आहे. आणि पळ घाटात अख्खं पब्लिक खुश करतोय. शंभू कधी आहे सगळे विचारतात, छोटा मान्या कधी आहे, आणि त्यांची वाटपात असतात. आणि पळ पण सेम मन्यासारखी, आता मन्या मोठा होता, अजून मोठा असतो, सेम मन्यासारखाच वाणार होतो, सायदा ते असतो. आणि त्याच्या झेपा वगैरे पूर्ण ती सगळं पद्धत उतरलंय. म्हणजे मित्रांनो, फार कमी होतं बैलगाड्यात, एवढा महाराष्ट्राचा लाडका बैल, सगळ्यांच्या हृदयात गेलेला बैल मन्या. जातो 26 तारखेला जातो, त्याच्यानंतर जो प्रश्न उभा राहतो की मन्यानंतर काय, आणि मन्याची जागा नाही कोण चालवू शकत, आणि त्याच जाऊनीत म्हणजे तुम्ही असं त्याला बेरजेत बी कधी धरत नव्हता. काढव आणि बारीक होता ना, हा बारीक बैल असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो की, आणि कांड्याव पळत होता बारीक, सगळ्यात वयाने कमी म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नव्हतो. पण काय देवानी, सटोजी बाबानी आणि खंडोबानी, आणि मन्यात त्याच्यात घुसला मन्यात, आणि लाखो लोकांचा त्यांना आशीर्वाद होता ना, लाखो लोकांचा आशीर्वाद होता, ते कुठल्या तरी आशीर्वादाशिवाय गाडा पळत नाही, कुठली तरी पुण्याई पाहिजे तुम्हाला. वा, एवढी लोक आहे ना, सगळ्यांचा विषय होता की नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, मन्याची जागा भरणार आपल्याला, मन्यात तरी नाही पण मन्याच्या जागेवर पडणार बैल आपल्याला भेटणार. आणि नाना तुम्ही ही बघितलं असेल ह्या काळात, म्हणजे काय काय लोकांची इच्छा होती की आमचा बैल घेऊन जावा, तुमच्या दावणीला म्हणजे ते मन्यासारखा बैल नाही होणार, पण त्या पद्धतीनं तुम्ही घडवा, एवढं प्रेम मी बघितलं नाही की आमचा बैल घेऊन जावा. काय काय तर फुकटची मागणी केली, घेऊन जावा तुमच्या दावणीला, असे लई लई लोक आहेत की नाना की आमचा बैल घेऊन जावा, मन्यासारखा शिकवा, मन्यासारखं होईल. आणि दावणीचा गुण आहे आपल्या 30 वर्षात, अजून तरी खंडोबानी आणि सडोजवानी एकही कमी नाही पडून दिलं. जो बैल येतो तो चांगल्याच चांगल्याच तालमीतला येतो आणि चांगलंच काहीतरी करून जातो नावगाव. शंभू बघत असणार, म्हणजे एका शेजारी दावणीत शेजारी तर बघत असणार की आपल्या ठिकाणी एक आहे काहीतरी सुपरस्टार उभा आहे, आणि त्यातलं नकळत गुण घेतलं त्यानं. आणि मला वाटतंय म्हणजे तुमचं ते कदाचित एक दावणीला एक मोठा सुपरस्टार असल्यामुळं आपण त्या बैलाकडे एवढं म्हणजे आपण बघत नसतो, आणि आत्ता हे दावणीला सुपरस्टार आहे. ह्या बैलाचं अजून एक वैशिष्ट्य की म्हणजे त्याला हळूहळू शिकेल, मी बघितलेलं वैशिष्ट्य की पळतोय मन्यासारखं, पण त्याचं स्पीड मला वाटतंय मन्या होतात ह्या वयात त्याच्यापेक्षा ज्यादा आहे का? मन्याला भरपूर ह्या जवानीत मने असाच पळत होता, काय मन्याला बैल पुरत नव्हती. आमच्या जवानीला 22 बैल होती, सगळे हिंद केसरी होती, सगळ्यांना तो वाढून पळायचा मन्या. सेम मन्याचे गुण घेतले नाही, काही मन्याच्या पावला पाऊल ठेवूनच चाललाय. आणि देवानी आणि मन्यानी त्याच्याकडे बघितलं, सगळे म्हणाले नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, मन्या काहीतरी करणार, मन्या जागा म्हणजे उणीव ठेवणार नाही तुम्हाला, तुमची परंपरा चालवणार. आणि त्या मन्याच्या आशीर्वादाने शंभूच्या रूपाने तो आज पळतोय, मन्याच त्याच्यात घुसलाय. वा वा वा. मित्रांनो, म्हणजे मी नेहमी म्हणतो आणि आमचं तर स्टेटस बी फेमस झालेला, आम्ही दोघं बोलत बसतोय मन्याचा फोटो पडतोय. मन्या गेल्यानंतरही तो नानांच्या बरोबर आहेच, अजून बैलाच्या रूपानं 100% आहे. आज आता इथं खाली आलो तर आम्ही दर्शन घेतल्याशिवाय आणि तो असल्याशिवाय एवढे गोष्टी घडू शकत नाही ना. मन्या आपल्यातून गेलाच नाही, हा परमेश्वरच, मन्याचा अवतारच परमेश्वरी काहीतरी, आणि ती शक्ती म्हणूनच परत गाडा आजला परत चालला. काही नसताना 0 बजेटमधून परत घरच्या दावणीचं वासरू पळायचं एवढं सोपं नाही, आणि पळायचं पळायचं मन्याबरोबर जी बैल त्यांना वाढून पळायला लागला. ह्याच्यात
आम्हाला दोन महिने तीन महिने झोप नव्हती, पण मुलांनी जे यात्रे बसून देवानी साठवाजी भावानी तो एक प्रसादच दिला आणि मण्याचा 100% आशीर्वाद आहे. मण्या कुठं गेला नाही, तुम्ही मला म्हणले मण्याचा काय, तर मण्याचा फोटो पाडला होता. ती एवढं व्हायरल झालं की विसाबाच्या बाहेर झालं की मण्या मला मी इथंच कुठं गेलेलो नाही. मण्यानं सांगितलं त्यावेळेस तुम्ही काळजी, शरीर रूपानं मी गेलोय पण दुसरं शरीर घेतोय. मग त्याच ना तेव्हापासून फोटो पडल्याचं ती आपलीच मुलाखतीतून दाखवलं होतं. त्याने ते जाणीव करून दिलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी इथंच मी पुढे गेलेलो नाही. आणि तिथे भरून दाखवलं त्यांनी परत. बरोबर, भरून दाखवलं आणि ते जास्त वेळ नाही, एक दोन तीन महिन्यात. दोन महिने बैलच झुपली ना आपण, पहिल्याच घाटात बैल झुपली, पहिल्याच घाटात घाटाचा राजा झाली. बापरे, पहिल्याच घाटात, पहिल्याच देवाला गेलो. म्हणलं आता देवाच्या यात्रेपासून सुरुवात माझी मानसिकता नव्हती. आमचे मित्र नंदकुमार सुरे पाटील ते म्हणले काय नाही शंभू मागे घेऊ, काय परमेश्वराच्या जे मनात असेल ते होईल. त्या हिशोबाने आम्ही बैल डायरेक्ट मागे घेतला. पहिल्या घाटातच घाटा झाला झाली, एक नंबर फायनल झाली. बरं, एक नंबर फायनल झाली. तिथं लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कारण सगळे खुश झाले लोक. जे लाखो लोकांचं म्हणणं होतं की नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, मण्या आपल्यातून गेलेला नाही आणि मण्या आपल्याला कमी पडणार नाही आणि साठवाजी बाबाचा खंडोबाचा आशीर्वाद 30 वर्षाचा ही परंपरा आपली चालूच राहणार आहे. आणि ती यात्रेत ती म्हणजे प्रचिती झाली ना, पहिल्याच घाटात घाटाचा अजून फायनल टाकले, एवढं सोप्या गोष्टी नाही. बरोबर बरोबर. हे ती जागा, ती परत जागा अबाधित राहिली, जागेला धक्का लागला नाही. वा वा. आता आपण शंभूचं पाहतोय पाहतोय माहिती. नक्की ह्याचं घेतला घेतला कधी, किती वर्ष झालं घेतलंय? हे आमचे मित्र आहेत योगेश चौधरी, हे असंच बोलण्या बोलण्यातून त्यांनी आणला. आम्हाला पिंट्या म्हणून कांड्या बैल कमी झाला अचानक गेल्या शिवरात्रीच्या वेळेस. योगेश चौधरींनी आमचे मित्र माणिक शेठ अशोक लांडगे यांनी तो पळताना बघितलेला कांड्याला, मी पळताना शंभूला बघितलेला नव्हता. त्यांनी पळताना बघितलं तर योगेशला सांगितलं, योगेशने आणून डायरेक्ट बांधला, काही विषय नाही काहीच नाही, डायरेक्ट योगेशने आणला आणि इथं बैल बांधला आणि सर्जाबरोबर टाकलो. तो पण आता 20-40 फुटाचा हिंदकी श्री, पहिल्यापासून हिंदकी श्री हिशी कार्पिवला पहिली 4 दिवस राहत असताना त्यांनी एक नंबर केला 1170 गाड्यांमध्ये. बरोबर. त्याच्यात त्याला आमचा सणस पळत होता पण ते कमी व्हायचा 40 फुटाला आणि शंभू आणला त्याच्याबरोबर टाकला आणि तो शिकला तसा शिकला. त्याने मागं बघितलंच नाही. वा मित्रांनो, काय असेल ते असेल बघा. मण्याचं नाव घेतलं तरी पाऊस लगे वाढतोय, म्हणजे काय तरी वेगळी शक्ती आहे. परमेश्वर विठ्ठ जे गाड्या शेतला पांडुरंगचे आज सगळे ते म्हणतात, पूर्व म्हणतात, आम्ही म्हणतो त्याच्यात चुकीच नाही. किती आम्हाला म्हणजे आपण आपल्याच मुलाखतीत आता पुढं काय फोटो पडला तर सगळे म्हणले मना इथंच. ती प्रचिती ती आज पण आपल्याला प्रत्यक्षात आली आणि आज दोनदा ती वासरू. आज मोठाल्या बैलांमध्ये पळायचं एवढं सोप्या गोष्टी नाही आणि एक नंबर मध्ये पळायचं हे पण सोपं नाही. परमेश्वरी मन्या इथंच हे 100% याच्यात एक काडी मात्र तीळ मात्र फरक नाही, मन्या गेलेलाच नाही. वा वा. म्हणून याला आपण सगळीच मान्या म्हणते, ह्याला मान्यात म्हणावं. आता ती मान्याच म्हणते सगळी, आका गाठ म्हणतो छोटा मान्या. छोटा मान्या. हा भाई, त्याला छोटा मान्या म्हणूनच त्याची उपमा झालेली. बर, आता जे तुमच्या बरोबर पळणारे जे पहिरीकरी असतात ते काय त्यांची भूमिका कशी असते? कारण काय मण्या तर आहे, ठीक आहे मण्याची जागा कोण घेऊ शकत नाही, पण मण्याच्या बैला मण्याच्या बैलाबरोबर पळाय त्यांच्याबरोबर पळवायचं एका वासराला, ठीक आहे दिसतोय पळतोय ती तुमची भावना झाली, पण त्यावेळेस त्यांचे काय प्रतिक्रिया आल्या? ती सगळे मित्रवर्ग होते आमच्याकडे, म्हणजे पहिऱ्याचं काय अडचण येत नाही. आम्ही एकमेकाला प्रेमाने बैल देऊ, समजा नाही या घाटात झाली तर पुढच्या घाटात होईल, त्यामुळे आमच्या बैल देण्याला घेण्याला काय अडचण येत नाही. हे प्रेमाने उलट त्यांना उलट शंभू आमच्या बैलावर पळतोय, बलमाबरोबर पळाला, हिराबरोबर पळाला, परत इंजानबरोबर पळाला, ते उलटे खुश व्हायचे. चला आपल्या मित्राची व अडचणीत आपण मदत करणं हे गरजेचं आहे ना. ही सगळी लोक आपल्याला उलट मदतीने कधी बैल मागितला नाही असं कुणीच म्हणलं नाही आपल्याला. आणि हे खूप म्हणजे त्यांचंही कौतुक आहे. ज्यावेळेस मण्या होता त्यावेळेस सगळी पैरं घालतील काय, ते तो काय एकदम महाराष्ट्राचा सुपरस्टार बैल, पण तो नसताना मित्राला मदत म्हणून ही सगळी माणसं उभी राहिली. हो, आमच्या भागातलं ही पद्धतच नाही. बैल मागितलं का आनंदाने, नाना कुठं आणू, कोणत्या घाटात आणू, कधी झुपायचं आहे, खान बदलायला तयार आपल्यासाठी ते. त्यांचा बैल उभा ठेवायचा म्हणलं ठेवायचा, शंभू आवाजावर घ्यायचं म्हणलं तरी त्यांची सगळ्या तयारी असायची. म्हणजे आमच्याकडे म्हणजे एवढं जास्त काही धरत नाही, उलट त्यांना आनंद व्हायचा. आज नाना अडचणीत आपण नानांना मदत करतोय, त्या भावनेने आपण फोन केला, कुणी नाही म्हणलंच नाही. मित्रांनो, नानांची मुलाखत आणि घाटातल्या बैलगाड्या कशा आहेत बघा. मदतीच्या काळात सर्व बैलगाडी मालक उभं तुमच्या बाजूने. हो, कुणी कधी नाही म्हणलं नाही कुठल्या गोष्टीला, उलट त्यांना आनंद म्हणायचं. चांगलं तुम्ही नाना सांगितलं ना कोणत्या घाटात बैल घेऊन येऊ, लगेच आनंदाने घेऊन येणार. बर, आता त्या काळात पैशाची वगैरे काय मागणी होती काय?
नाही नाही आमच्याकडे पैसे बिशे हा विषय नसतो. आमच्या प्रेमाने देणं घेणं बैल आमच्याकडे म्हणजे आज पर 200 वर्षी परंपरा आहे. आमच्यात पैसे देऊन तुमच्याकडे छकडी जसे पैसे देऊन पहिले होत्यात तसं वायदी म्हणतात. ते काय तुमचं तू पण आमच्याकडे प्रेमानेच किती बैल पळ्या असू द्या किती कमी पळत असू द्या बुवा मी म्हणलं मला बैल पाहिजे चालतंय. आणि जरी काय कमी जास्त माणूस म्हणतो पुढच्या गाठ होईल म्हणजे आमची लोक समाधानी त्या गोष्टीला. काही जरी कमी जास्त झालं आणि तसं कमी जास्त झालंच नाही देवयोगाने कृपेने कुठं काय कमी पडलं नाही चांगलीच म्हणजे एक नंबर दोन नंबर एक नंबरलाच राहिली पहिलं पुढं पण जाईन तिथं. बर आता ज्या वेळेस म्हणा गेलं त्यानंतर तुम्हाला खरेदी करायची होती भरपूर आता त्या बैलांची नको नावं गेला पण ज्या वेळेस तुम्ही खरेदी ज्यावेळेस तुम्ही मागाई गेला त्यावेळेस काय उत्तर आली? नाही आम्ही मी स्वतः कधीच जात नाही बैल घेताना पूर्वीपासून मी स्वतः कुठल्याही बैलाची मागणी करायची. आपले मित्र वर्ग आहे तुमच्यासारखे वर्ग आहेत त्यांना सांगायचं बघ तू काय म्हणतोय कितीला देतोय काय म्हणतोय. आम्ही भरपूर 3-4 बैलांना पैसे लावायची तयारीत होतो पण देवा देव म्हणला पैसे घालू नका आणि ती बैल योगा मागून कमी झाली. बर ती बैल पळायची पण कमी झाली म्हणजे ते पैसे आपले 100% वाचले नाही तर ते बैल घेऊन आज 100% ती बैल पळू शकत नव्हती. ते पैसे देवाने सांगितले घालूच नका घरातच बैल आहे तुमच्या घरातच घेर आहे. बरोबर बरोबर बर आता ज्या वेळेस हा घाटात कसा असतो म्हणजे पळण्यात सगळ्यांना माहिती आहे पण घाटात गेल्यानंतर कसा असतो म्हणजे पूर्ण तो दिवस त्याचा कसा चालतो म्हणजे मॅनेजातलं पाळण्यातलं दिसण्यातलं गुण घेतलेत पण बाकी गुण सांगा वेगळं पण हेच वेगळं पण सांगा. नाही काहीच नाही बैल चुपसतो असं वाटतच नाही तुम्हाला असं वाटणार नाही एका माणसाने धरायचा आहे उडी हालत नाही चालत नाही काय त्रास देत नाही तुम्ही माणसानं हा बैल पळतोय का नाही अशी प्रश्न आहे एकट्या माणसाने त्याचा आवाज झाला आणि एक दोन उड्याच्या पुढं त्याच्या अंगात मने घुसतो काय कांड्याच्या पुढं तो डायरेक्ट पुढंच निघतो शेजारच्या बैलाच्या. आजपर्यंत त्याचं ते वैशिष्ट्य झालं. वा फुल स्पीड लावतो फुल म्हणजे एक 30-40 फुटाच्या पुढे इतकं स्पीड लागत त्यालाच असं वाय बोलवतो तू इतकं पळतो की वाय बोलवतो. हा बर आता कांड्यातला बैल म्हणजे पुढचा बैल पाठीमाग त्यांना पळतो का म्हणजे तुमचं निरीक्षण काय आता तसा मी 30 वर्ष गाड्यात आहे आम्ही भरपूर बैल होती माझ्याकडे पण कांड्यातला बैल दोन तीनच पळाली माझ्याकडे नाही तर शक्यतो कांड्यातली बैल पळत नाही. 2-3 बैल पळाली शंभू पळाला आणि शंभूचं तर आम्हाला म्हणजे जेवढं बैलाला मागचा बैल मोठा लागतो साठा लागतो पण त्याच्या काही नसताना त्याने सगळ्या गोष्टी तेवढे गुण संपन्न केले वर परमेश्वराचीच कृपा मन्यात त्याच्यात घुसला. पण पळतात का पळत नाहीत म्हणजे पुढची कांड्याची बैल माग जो काही काहींना कांड्याच्या बैलाला साधत नाही माग. मी भरपूर आमच्या कांड्यावरची बैल एक नंबरची होती किंवा काही काही इतके म्हणजे रागीट बैल असे झुपून देत नाही हा सरजा आमचा आहे ना माग पळतो पण झुपायला भरपूर त्रास देतो आणि आम्हाला भीती वाटते लागा लागे व्हायची कांड्यावर तो एकट्या उभा राहतो माग त्याला 10 गडी लागतात एवढं मी त्रास देतो कधी कधी म्हणजे आफ्याड बैल कांड्यावर पळतो पण ते जुवाला बियाला ते मागच्या सिस्टीमला बियतो बेहल्यामुळे झुपून देत नाही आणि काही काही बैलांना माग साधत पण नाही ज्याची जागा ती थोडी बैल आहे की पुढचा कांड्यावरचा बैल जुवात घेऊन एक नंबरला पळणे अशी नाही मुचकी बैल आहे थोडी म्हणजे 100 मधली 10 आपण बैल पळत नाही माग त्यात आपण म्हणू 100 छोटा मने. आता कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस चालू होतं घाट चालू होतं त्यावेळेस झुपणी महत्त्वाची होती आणि मन्याची झुपणी म्हणजे बघाय मजा यायची ती वेगळाच प्रकार होता तसं हे जर काय आहे का हल्लाही शांत हा हलतच नाही हा काही करत नाही ह्याला झुपून ठेवला तरी काहीच नाही 1 सेकंदात याची झुपणी होती 1 सेकंदात माणिक मामा असल्यावर ना 1 सेकंद तो त्रास हा विषयच नाही असं वाटतं झुपस हा बैल उडी घेतो का नाही एवढा शांत एवढा शांत पण 2-3 उड्या त्याच्या झाल्या हो त्याच्या इतकं अंगात येतं की तो इतका स्पीड लावतो की अति स्पीड लावतो वाय बोलवतो तोच त्याच त्यालाच कळत नाही अजून एवढं स्पीड लावतो. वा बर आता कसं आहे आपण सगळं घाटाची परंपरा बघतोय बऱ्याचशा आता बैलावर पळेल शंभू तर कुणाबरोबर अजून चांगली पळेल घाटात गाडी ह्याचा तुमचा एक अंदाज आहे? नाही अजून तसं तर काही नाही आम्ही चाललंय थोडा शिकत पण होता आम्ही त्यामुळे जास्त कसं माझं लई बदलाबदलीचं मागं लागत नाही एकच ठेवा कमी जादा झालं तरी आहे ना आपलं चालत राहायचं जास्त बदलाबदलीत उलट आपलं नुकसान होतं त्यापेक्षा आपलं चाललंय असं ह्याच बैलाबरोबर आमके बरोबर गाडा जास्त पळन असं काही नाही असं उद्या कोण सारखं जास्त पळन काही सांगू शकते गणपतीच्या पुढं कोण कुठून अचानक निघन ते नाही सांगता येत उद्याचं काय भविष्य सांगू शकतो आपण. आता का बदलायचं नाही म्हणजे तुम्ही आता म्हणता की एका बरोबरच का बदलायचं नाही ते सांगा. जास्त बदलाबदली आमच्याकडे कसं तुमच्या छकडीकडे काय होतं जास्त बैल पहिरे होतात पण आम्ही काय करतो शक्यतो बैल पळाले काय समाधान राहतो कमी जादा झालं तरी हायत्याच जागेवर ठेवतो. आता आमचे मित्र चंद्र पाटील होते आमचं त्यांचा सरजा पळत होता त्यांचा बैल म्हातारा ओसोर आपल्या गाड्यात पळाला आपल्याकडे 20-22 बैल होती तरी
बर, तीन तीन चार चार बाऱ्याचे बैल होती, तरी आपलं त्यांची एक जागा बसली पटलं, बैल ती म्हातारे अख्खी चारही बैल म्हातारी झाली तरी ती बैल वीस म्हणजे ते बाजूला काढली नाही आम्ही. हे आमच्याकडे शक्यतो असं जास्त बदला बदलीच्या मागे नाही पडत. बर, आता तुम्ही वारंवार चकडी शर्यतीचा उल्लेख करताय, त्यांना कसं बघताय एक बैलगाडी मालक म्हणून? कारण पॉप्युलॅरिटी खूप आहे, खूप पैसा आलेला आहे, प्रसिद्धी आलेला आहे, माणसंही ज्यादा तिथं लाख लाख माणसं येतात, बैल हजारो येतात पळाय. कशा गाड्या बघता तुम्ही छकडी? छकडीचं कसं आहे, थोडं संयमी खेळवायला पाहिजे. काही काही लोक जास्त अतिरेकपणा होतोय आणि त्याच्यात थोडेफार पैसे पैण्याचे विषय असल्यामुळे जास्त त्याच्यात खुन्नस होतं. तसं आमचं पुणे जिल्ह्यात खुनशीचा विषय येत नाही. आमचं समजा ह्या गाठावर नाही झाली तर आम्ही काय म्हणतो पुढच्या गाठावर येईन. पण छकडीचं शर्यत जास्त म्हणजे कसं लई थोडी इरशिरी करायला लागली लोक, ते नाही व्हायला पाहिजे. इरशिरी पकडायला पाहिजे, खेळ हा खेळ पाहिजे, खेळ खेळाच्याच जागेवर राहिला पाहिजे. त्याच्यात भांडणं तडणं किंवा युगो नाही झाला पाहिजे. लोकांचे काही काही मीच म्हणून चालत नाही ना. आज हा विषय जास्त आलं, मीच लई मोठा आहे, थोडं बघ त्याचीच होतीन चार दिवस, माझं चार दिवस चालतील, त्याचे चार दिवस चालतील, असं जर म्हणून आलं का भांडणाचं. आणि काहींच्या डोक्यातला खेळ हा निघून गेलेला आहे. बर, पाकिस्तान भारत काय युद्ध आहे का काय असं काहींना वाटायला लागले. आता आमच्या साईडला आहे ना, खेळ आहे ठीक आहे, कमी ज्यादा होणार, चार दिवस त्याचे चार दिवस आपले आहेत. बर, आता ही तुमचं निरीक्षण सांगितलं, पण आता एक बैलगाडी मालकाच्या दृष्टीनं एखादा बैल आता एवढा मोठा बैल गेला तर ती पोकळी भरून काढायची आहे, प्रयत्न करायचे, तर ती पोकळीच्या वेळेस कसं काय चाललं होतं मनात तुमच्या? अहो लई विचारलंय, आता म्हणलं काय होतंय कसं होणार उद्या काय जजमेंट बसणार कसं, की आज पैसे देऊन पण लोक बैल विकत नाही, किती पैसे द्या, ज्याला त्याला नात करायचा आहे, ज्याचं पळालं का त्याच्या गरीब असू श्रीमंत असू ते द्यायच्या भानगडीत पडत नाही. बैल भेटणं आता मुश्किल झाले. पूर्वी तसं कसं आहे, दहा बैलही गेला असायची आणि दहा मधला तुम्हाला चॉईस करून एक घ्यायचा यायचा. पण आता तसं नाही, एक बैल 100 माणसं त्याच्या मागे, बैल आता शक्यतो कोणी विकत नाही. आता काय परमेश्वराच्या मनात असेल त्याच गोष्टी घडतात, आपल्या हातात नाही, आपल्या हातात काहीच नाही. सगळेच प्रयत्न करतात एक नंबरला पळायला, पण वर्षांनी काहीतरी देणं असेल, जुनी काय तुमच्या आईबापाची पुण्य असेल तरच तुम्हाला आज त्याच्यात साथ देईल. पैसे घालून पण काही काही फेल झाली. 3 वर्षात भरपूर लोकांनी बैल घेतली, ती गाठात पण येत नाही. एक एक दोन दोन बैल घेऊन फेल झाल्या, त्यांनी तो नाद पण सोडून दिला. जुनी लोक आहेत तीच थोडी आपले प्रयत्न करून चालल्यात प्रयत्न चालू आहेत. त्यांच्या चिकटी त्यांच्याकडे जुन्या लोकांकडे. मग तुमचं निरीक्षण काय, समजा बैल घडत असतो का घडवावा लागतो? नाही ना, घडवायला लागतो. घडत कसं असेल, मेहनतही आपल्यालाच घ्यायला लागणार ना. प्रत्येक बिगर मेहनतीचं काहीच होऊ शकत नाही. त्याला आता 3 बैलात एक बैल जर टाकला, चांगले तीन बैल एक नंबरचे असले तर एक बैल टाकू का, तोच ऑटोमॅटिक शिकून जातो त्याच्यात. पण त्याला साथीदार 3 1 नंबरचे बैल ना, त्याच्यात बैल करतो. आता मास्तर नसल्यामुळे आमच्याकडे 4 बैलात भरपूर वासरं चांगली आली, 2-3 वर्षात सगळी लय आली, पण त्यांना शिक्षण चांगलं भेटलं नाही. त्याच्यामुळं ही टॉपच्या वस्तू उमटल्या नाही. कसं पण शिक्षण कसं द्यावं आता? पण ते सांगतो तुम्हाला, 3 बैलं जर तुमच्या इकडं चांगली असेल तर 1 बैल तुम्ही त्याच्यात शिकू शकता. पण 2 किंवा 3 नवीन आणि 1 जुना याच्यात ते मेळ बसत नाही. 3 बैलात एकच बैल शिकू शकतो. 3 बैल जुनी असले की तो एक बैल त्याला ओढून येतो, मग त्याच्या डोक्यात बसते की आपल्याला काय करायचं. बरं, आता शंभू तर पळतोय, छोटा माने तर पळतोय, आता नवीन काय खरेदी वगैरे काय विचार आहेत? कसं होतं, आपण 2-4 गाठात वस्तू बघितली, पळाला गोरा बिरा आपल्या डोक्यात बसला, तो 5 वेळेस नियम कशिंग लावतोय. हे जजमेंट बसत ना, आम्ही 2-3 बैल घ्यायच्या पार तयारीत होतो शेवटच्या क्षणात, आणि ती बैल आज पळत नाही. आज एवढल्या मोठ्याला खरेदी करून आज जर ती पळली नाही म्हणजे ते आज लॉस थोडा नाही ना. बरोबर बरोबर, हेच हे ना, आज सातत्य नाही बैलांमध्ये. का अलीकडच्या बैलात का नाही हो, जसं मान्यानं गाजवलं 18 वर्ष काय म्हणजे तशा प्रकारची बैल येत नाहीत का, तशी प्रकारची पैदास झाली नाही काय सांगत? काय झालं, मधी पंदी 5-6 वर्ष बंदी झाली, गाया लोकांनी मोडल्या, आणि जे जातीवंत ओळू होते ते गेले ना. ती वंशावळ पूर्वीचे जे आपली खाल, आम्ही पंढरपूरहून सांगल्याहून बैल जर आणली, दोन गोर आणलं तर 1 गोरा पळायचा, की त्या टायमाला होळू चांगले होते आणि लोकांनी गाया पण चांगल्या ठेवल्या होत्या, गायाच्या खाणी चांगल्या होत्या. ह्या 5-6 वर्षाच्या बंदीच्या काळात लय मोठा लॉस झाला. जातीवंत हळू राहिले नाही, जातीवंत गाया पण कमी झाल्या. आणि जर शिमळ लोकांनी खेळा गाया कमी केल्या, आज म्हैसूरची पण तीच परिस्थिती. म्हैसूरमध्ये सुद्धा तुम्ही जर फिरले तर हळू नाही राहिले. हळू नसल्यामुळं काय काय काय, आणि ज्यांना विकायच्या डोक्यात येतं ते इंजेक्शन देतात 200 रुपयात, हळू कोणी येतात 2000 रुपये लागतात गाडीला, परत गाई त्या वळूक 40-50 किलोमीटर न्यायचं,
त्यामुळे ती लोक आता आळस करतात, त्यांना काय विकून मोकळं व्हायचं, दिसायला चांगलं असते इंजेक्शनाचं वासूर दिसायला चांगलं असते, आणि ते कधी कधी पळत पण दोन चार गातात आणि ते परत रिवर्स टाकते. होळूला काय आहे, होळू नसल्यामुळे पळ्या बैलाची तेवढा बैल पण गरम पाहिजे ना. आणि हे जी इंजेक्शन येतात गव्हर्नमेंटची हे फक्त दिसण्यासाठी येतात चांगले, बैल चांगला पाहिजे दिसायला पाहिजे की ती पळायची कॅटेगरी त्याच्यात काहीच नसते, त्यामुळं तो प्रॉब्लेम आहे आता. बरं, आता ह्याच्या जोडीला माग हा प्रश्न विचारला होता, शंभू पळतो एवढी बैल आहेत तुमच्याकडं, तर मी विचारलं होतं, तुम्ही उत्तर बी दिलं, पण परत एकदा ह्याचं उत्तर द्या, काय असतं का लिंबू असतं का काय, किंवा कुठं जाणं बैल करणी लिंबू वगैरे हे असतं का? नाही 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 तसलं काय नाही हो, एक फक्त परमेश्वराचा भांडार खंडोबाचं भांडार आपली भावना आहे आणि ती चांगली आहे, आमच्या साठवजेवाचा अंगारा किंवा देवाची दूरी हे आपल्या आधारासाठी असते, पण लिंबू करणी कवटाळ्या बैल जर पळत असते तर चांगली बैल पळूनच देणार नाही लोक, लय विचित्र आहे आज. आजची म्हणजे जे आहेत ना आणि जे लोक करतात ते काही नाही, मी तर त्यांना सांगतो हे सगळं एक तुमची भावना आहे, आणि जी लोक बसल्यात फक्त तुम्हाला येड बनवायला बसल्यात, लिंबू घेऊन आले लिंबू गाडले त्या पाटीला आणि तिथं गाडी पळन, बैलाला पळायचं ते लिंबाला थोडं पळायचं. बरं, तुम्हाला निरीक्षणात येते ना घाटात बी दिसतच असेल की नाही? आमच्या हा प्रकार आता कमी झालाय, आता जे नवीन पिढीत आहे ना, पूर्वी असायचं पण तसं काय नाही, देवाचा आमचा भांडारा असतो खंडोबाचा सठवजेवाचा आंगारा असतोय, देवाचा आम्ही तळी भांडार करून निघालो तर आम्हाला काही कुठं अडचण येत नाही काहीच नाही, पण जे काही काही प्रकार अजून लिंबाचे दोऱ्यांचे आहेत ते त्याच्या माझ्या हिशोबाने तो खोटा विषय खोटा, आणि जी लोक त्याच्या त्या माणसांच्या नादी लागतात त्यांच्या नादी लोकांनी लागावं नाही ते सगळं खोटंही. बैल हा चांगला घडवणं आपल्या हातात आहे, त्याला तुम्ही म्हणजे काय खाणं पिणं सगळ्या गोष्टीला तुम्ही घडवा ना, चांगल्या बैलात पळवा ना, चांगली मेहनत घ्या, तो 100% तुम्हाला रिझल्ट देणार. मित्रांनो मग हे म्हणणं आहे महाराष्ट्रातील एक सगळ्यांचा आवडीचा बैल मण्या आणि आत्ता शंभू छोटा मण्या पळतोय यांच्या मालकांचं, पण आता ना ना सगळे आपण चर्चा करतोय, आता तरुणांचं प्रमाण लय वाढले, म्हणजे तुमच्या वयाचे फारच कमी दिसत असतील बैलगाडी मालक, तर कसं बघता येतलं तरुणांना काय सांगायचं तुम्हाला? तरुणांनी आहे ना शांततेत करायला पाहिजे, बैल घेताना गाई नाही केली पाहिजे, जुन्या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, पळताना स्वतः बघितलं पाहिजे, सांग्या वांग्या बैल घेतला का तो 100% पासणार मी पासणार, माझ्या अनुभवाने स्वतः त्यांनी स्वतः बघितलं पाहिजे, जुन्या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, बो चार ते लोक त्यांच्यात बघायला पाहिजे, बैल जाती गुतील आणि टिकून पळायला पाहिजे, बैल बैल घ्या तुम्ही, बैल चार घाटात पळाला आणि परत पाचव्या घाटात पळल्यानंतर तुमचा लॉस किती मोठा आहे, त्यामुळं त्या गोष्टीला बैल घ्या आणि घाई नाही करणे. पैसे घेणाराला तर पैसे घेऊन मोकळा असतो तो, त्याला काय घेणे उद्या तुमचा लॉस होणार काय हो, त्यामुळं घेताना तरुण पिढीने शांततेत आणि विचार करून जाती गुतीचा बैल बघा कमीत कमी 5 वर्ष तर पळायला पाहिजे तर तुमचे पैसे फिटल्यासारखे. बरोबर, 6 महिने बैल पळाला फेल झाला मग काय उपयोग काय त्या गोष्टीचा? त्याच्या जोडीला प्रश्न आणि ह्या तरुणांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, तरुण येतात पण मी बघतो काय काय व्हिडिओ, कोण शाळा सोडून येत आहे, कोण काय अगदी घरचं काम सोडून येत आहे, तर काय म्हणाल ह्याच्यावर? ना दे ना शाळा सोडून येणार त्या त्याच्या डोक्यात बसलं का तू कोणाचं ऐकत नसतं, हा नादच असा आहे. पण हे कुठंतरी चुकतंय ना, म्हणजे चुकतंय 100% चुकतंय ना, 100% चुकतंय. ज्या पिढीने जे काम आता त्याच्या वयात त्याने तेच केलं पाहिजे, शाळा शिकलं पाहिजे, उद्या नोकरी धंदा पाहिजे. धंदा जर तुम्ही सटल झाले सगळ्या गोष्टीत, तुम्ही जर समृद्ध झाले सटल झाले तरच तुम्ही उद्या शर्यतीत येऊ शकता, गाडा पळू शकता किंवा छकडी पळू शकता, बैल घेऊ शकता, तर त्याच्याला तुम्ही त्या गोष्टी आधी सगळ्या उपलब्ध केल्या पाहिजे ना, तर त्या गोष्टीकडे तुम्ही शाळा नाही शिकले तुम्ही शेतीतून गाडा पळू शकत नाही, नाही पळत शेतीतून पळू शकत नाही, तुम्ही काम धंदा काहीतरी साईड बिझनेस असेल तरच त्या गोष्टी करू शकता. बरोबर, म्हणजे काहीतरी उपजीविकेचं साधन तयार केलं पाहिजे आणि म्हणजे हा छंद आहे हाच म्हणजे सगळं नाही, हाच म्हणून सगळं नाही, नाही नाही आधी आपलं कामधंदा नंतर या गोष्टी, छंद कधी जोपसतो आपण, जर समृद्ध असेल सगळ्या गोष्टीला मजबूत असेल तरच आपण छंद करू शकतो ना, जर आपले बाकीचे प्रॉब्लेम असले आपण करू शकत नाही त्या गोष्टी, त्यामुळं आता नवीन पिढीने पहिलं स्वतः सेटल होणं, कामधंदा बघणं, मग पुढच्या तुमच्याकडे पैसे आल्यावर तुम्ही करा ना, त्याच्यातून तुम्ही 8 दिवसातून 1 दिवस त्या गोष्टीला घालवा. बरोबर, आजच पहिल्यांदा सुरुवातीच्या आधीच तुम्ही जर त्या रस्त्यावर गेलो नाही ना जुळणार. आता मण्या गेला, गेल्यानंतर भरपूर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया आली सगळ्या गोष्टी, तर एक अशी प्रतिक्रिया की म्हणजे नाही लक्षात न गेली नाही अशी कुठली ना, एक प्रतिक्रिया की ही माझ्या खरंच लक्षातच गेली नाही. नाही भरपूर ते भरपूर लोकांचे अनुभव भरपूर आला. आम्ही 2-3 महिने शॉकमध्येच होतो, डोळे डायरेक्ट शॉकमध्येच की याचं चालू बैल गेला परत बैल नाही, बैल एक तर चांगली कुणी देत नाही पैसे देऊन पण,
पण त्या गोष्टीचं काय परमेश्वराने मनानेच भरून काढल्या या गोष्टी, नाही तर आपल्या हातात काहीच नव्हते. आत्ता ह्या मितीला आपल्या हातात काहीच नाही. मी तर त्या दिवशी यात्रेत बैल न्यायच्या मनस्थितीत नव्हतो. आमचे सगळे माणिक मामा असू द्या, अशोक लांडगे असू द्या, नन्या पाटील असू, सगळे म्हणले चला देवाला जायचं, काय घडन ते घडत. आणि त्या गोष्टीतून आम्ही डायरेक्ट गेलो, जे घडायचं एक नंबरच घडला. परत जी मान्याची जागा थांबलेली त्याच दिवशी भरून काढली आणि ती परंपरा चालूच राहिली. परत तर तुम्ही वारंवार म्हणायचं सांगते की जागा भरून काढली आणि घरच्याच बैलात ते गुण आलं. पण ना हे सगळ्या पूर्ण प्रक्रियेत आपण म्हणतोय की गुण आले, पण ज्यावेळेस ही सगळी बैल सांभाळता तर कशा पद्धतीनं नियोजन कसं असतं ती सांगा एकदा. की समजा एक बैल घ्यायचे, एक वासरू घ्यायचे, सुरुवात कशी करायची शिकवाय. आता छकडीचा इथला फरक आहे आमच्यात. इथल्या आमचं जे आम्ही आहे ना उलट जिवडी बैल साध्यापणा ठेवसान. यांना तर जास्त कोब्यात मोठे दावण करणं ह्या गोष्टीचं काय होतं ती माझ्या डोक्यात नाही बसत, माझ्या वैयक्तिक. पण ज्याच्या बुद्धीचा फरक आहे, जेवढं साध्यामध्ये जर बैल घडवली आणि सिम्पलमध्ये काय त्यांना त्यांचंच खाणं पाहिजे, दुसरे जास्त गोष्टी करून काय उपयोग होत नाही अतिरिक्त करून. आणि तीन बैल जर चांगली असतील त्याच्यात एक वाजून 100% शिकून जातं. मी बघितलं तुमचा गोटा एकदम एकदम नैसर्गिक पद्धतीत आहे. आहे ती जुनी पद्धत 30 वर्षाची, आम्ही काहीच बदल नाही केले. गोटा स्वतः 30 वर्षाचा 35 वर्षाचा आहे, त्याच्यात बदलच केलेला आहे आणि बदल करायचा पण नाही. कारण काय, कारण नाही ना, हे जेवढा बैल माती दे आता हा बैल बसलाय उबला शेणाचं जेवढी ह्या मुरमातून त्याला जेवढी हिटे तेवढी पाहिजे तशी त्याच्यात गार लागते बैलाला. त्याला सांद्याला ते सांदे दिले होत्यात. तसं मातीचं आणि शेणातून जो पूर्वीची लोक शेणं गरज पोत्या झोपत होती. आज फरशीने किती लोकांना प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. चप्पल घालून घरात हिंडायची वेळ आली. पूर्वी शेणावं सारखं नव्हतं, त्यामुळे बैलांना जेवढं साधा गोठा असेल शेण त्यांच्याच शेणाचं उभं आहे ना त्यांना. आज आज आखाड आहे, श्रावण आहे, श्रावणात थंडी आहे भरपूर, पण त्या शेणावं बसल्यामुळे त्यांना गार वाटत नाही ना. ज्याला मुरुम माती हेच पाहिजे. आता इथून पाऊस उघडला का मी लगेच वावरात घेतो. वावरात गेलो उन्हाळ्याला आम्ही तिथं वावरातच मांडव करतो साधा कडब्याचा. त्याच्यात हवा खिळती सगळं पत्र्याने काय होतं, पत्र्याने सुद्धा बैल लाल पडतात. बर जो उन्हाळ्यात जर बैल पत्र्यात असेल तर त्याच्या वरच्या हिटन आणि ह्याच्यामुळे बैल लाल पडतात. पॅक बंद बैल नसावा ना. नाही नाही, बैल उन्हाळ्याला आहे ना साध्या कडब्याचाच मांडव झाडाखाली असू द्या, पण पत्र्यात बैल नाही पाहिजे माझ्या बुद्धीने. पत्रेन काय होती त्याच्या जळायला लागतात, तिचं त्याचा जीव आहे ना. आज 40-45 टेम्परेचरला इथं बैल बांधल्यावर आपल्याला इथं 2 मिनिटं बसून देत नाही, मग त्याला पण त्रास होतो ना त्या गोष्टीचा. आणि पावसाळ्यात कसं, पावसाळ्याला थंडी असते ना, थंडीमध्ये पत्रा असला का त्याला खाली माती असली त्याला उभे ना. त्याला जर आता पत्र्यात असेल पावसाळ्यात आणि मॅटोवर कोब्यावर असल्यावर कोब्यावर रातचा त्याला दणका त्याच्या सांध्यांना 100% बसणार नाही, बसणारच ना. थंडीत कव आहे ना, थंडीत आम्ही दिवसभर बैल बाहेर असतात, रातची परत इथं असतात. पॅक करून टाकायचं उलट उलट बारदान बिरदान हवा लागली नाही पाहिजे. बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. आता काय काय गोष्टी आपण ह्या अनुषंगानं बोलतोय. आता ज्यावेळेस बैल आपण घेतो आहार बी आहार आहाराच्या बाबतीत नॅचरल आहार म्हणजे नक्की काय काय घालायचं. वैरण त्याचंच खादड त्याला पाहिजे, वैरण पाहिजे, पेंट पाहिजे, भुस्सा पाहिजे, कुठलं ते आता नवीन आले काही बैलाचं आंबवण वगैरे आपल्या बुद्धीला ते पटत नाही. जे जुनं पूर्वजांनी आपल्याला जी परंपरा लावली, पेंडीने काय होतं बैल पावसाळ्यात पण पाणी पितो, परत वैरण खातो. पेंडीत जी ताकद आहे ती माझ्या हिशोबात दुसऱ्यात कशात नाही. पेंड ही बैलाला ही 100% पाहिजे म्हणजे पाहिजेच पाहिजे. बरोबर का, तो त्याच्यामुळे तो पाणी पण पितो, खातो पितो आणि फ्रेश राहतो बैल. आता जर घाटातल्या गाडा पाहिला तर एक मोठा संच असतो. मी मागेही बोललेलो की म्हणजे चार व्यक्तीचे चार बैल असू शकतील, घोडी एकाची असू शकतील, असा मोठा संच आहे. तर सहसंबंध कसे ठेवले पाहिजे चांगले सगळ्यांबरोबर. घाटात आमचे सगळे ना प्रेमाचे संबंध असते जास्त करून आमच्यात, म्हणजे वादविवाद हा विषयच नाही. समजा नाही पटलं एखादं ना पुढच्या घाटात दुसऱ्याबरोबर सावड करतो आम्ही. तुम्ही पायरा मानता आमच्याकडे सावड मानतात, सावड सावड दुसरी करतो. आणि शक्यतो आमच्याकडे एखाद्या सावड झाली ना पर बैल ती तो खोबा खा दमतोय तरी सावड तुटत नाही. एवढी लोक परंपरा जपून परंपरा ही तर जपून आहेत, पण मला ही सांगा की ठेवायचे चांगले संबंध एका ह्याच्या बरोबर. कारण वाटणी तर हिथंही आला, म्हणजे हिथं तर चार वाटण्या म्हणजे जादा नाही. इनामाचं आमच्याकडे एवढं जास्त नाही, वाटावाटीच्या मागे जास्त नाही पडतील. इनामाचे वगैरे काय नाही, फक्त प्रेमाने गाडा पळला पाहिजे, नाव निघलं, उड्या मारल्या ना ह्याच्यात आमचा जिल्हा पुणे जिल्हा खुश होतो. इनामाच्या जास्त मागे आम्ही नाही. वाटणीचं काय होतच नाही. समजा एक मोठी गाडी आली, आता हिथं बक्षीसही त्या लेवलची असतात, म्हणजे अगदी जीसीबी असेल, त्याच्यानंतर गाड्या असेल, 150 जिंकलेल्या होत्या म्हणानं, तर ती होत
असेल ना वाटणे की नाही आम्हाला ही पाहिजे. नाही नाही नाही, वाटणीसाठी कुणीच बांधत नाही. आणि समजा मोठं बक्षीस आहे, समजा तुम्ही म्हणले मला ह्यावेळेस पाहिजे, पुढच्या वेळेस मी घेईन पुढच्या घाटावर, असं पण होतं ना. ह्या घाटावर तुम्ही घेतो, पुढच्या घाटावर तुम्ही घ्या, असं समजूत दरपणाने चालतं आमचं. आणि पैशाचा विषय असला तर मग वाटून पण घेतात, पण वस्तू आली तर बाबा एक तुम्ही घ्या एक मी घेईन, असं जास्त चालतं. आणि गाडा पळायला पाहिजे, घाटात उड्या मारायला भेटल्या तरी पोरांना लय आनंद येईल, सगळ्याला आम्हाला सगळ्या गोष्टीला चार उड्या मारे ना सगळं शिनबाग तिथं निघून जातो माणसाचा. बरं, आता एक विषय आणि तुम्ही बोला एक बैल घ्यायचे तर व्यवहार कसा करावा. तुम्ही बैलांच्या खरेदी केलेत आणि मी हे का विचारतोय, मित्रांनो, ह्यांनी एक रेकॉर्ड ब्रेक बैल घेतलेला महाराज 21 लाखाचा, तर व्यवहार कसा करावा. व्यवहार सगळा बोलून झाला पाहिजे. आणि वन टाईम बैल आहे ना, इसरसो नाही द्यायचं मा म्हणणे, खोट्याव पैसे देऊन बैल आणला पाहिजे, सगळे पैसे रोख दिले पाहिजे, वाद नाही वाद येऊ नाही काहीच नाही. आणि आता पूर्वी सारखं राहिलं का, पूर्वी आम्ही पावत्या बिवत्या, पण आताच्या 100% पावती ही केलीच पाहिजे. इसार दिला ना तुम्ही बुवा, साईला बुवा 4 दिवसाचा वायदा आहे, पैसे वन टाईम देणे बुवा, एक बुवा आता अर्धे घे नंतर अर्धे घे, ते वादाचं काम होतो. वन टाईम बैल सोडायच्या आधी बैल त्याच्या दारात येत, बैल तसं आणणेच नाही, कुठेव पैसे मोजणे मग बैल आणणे, बांधणं होत नाही, तडणं होत नाही. आणि आता इथून पुढच्या पिढीने ना पावती करून घेणे ही सगळ्यात योग्य पद्धती कायदेशीर, म्हणजे आपण म्हणू आपण स्टॅम्पवर ह्याच्यावर लिहून घेणं, स्टॅम्पवर तुम्ही 4 माणसं असली का मग काय होत नाही ना, स्टॅम्पवर लिहून 4 माणसं. आणि वन टाईम यावर करणे, वन टाईम करणे का, त्याच्यात वाद नको परत येतो, आधी वाळणी झालं का परत बांधण्याची परत नव्हते. वन टाईम कुठ्यावर ही सर्दीला समजा एखादी ना बाबा 4 दिवसाची 8 दिवसाची बोली, त्यावर त्याने पैसे घेणे, वन टाईम कुठे पैसे मोजून घेणे, बैल सोडणे, त्यावर वादाचं काम होते. बर, आता ह्याच्या जोडीला प्रश्न आहे की प्रसिद्धी. आता बैलगाडा कसं क्षेत्र प्रसिद्ध झालं आहे महाराष्ट्रभर, घाटातही खूप मुलाखती होतात हे, तर नाना प्रसिद्धी माने एवढी प्रसिद्धी नव्हतीच कोणाला, म्हणजे तो जो आत्ता जो तुम्ही बघितलं जो दशक्रियावधी ते झालंच नाही कोणाच्या बाबतीत. म्हणजे मी आवर्जून सगळ्यांना सांगतो, एक बैल प्रसिद्ध होताना मी बघितला, पण एक बैल देवाकडे जाणार, म्हणजे देवपण भेटणार मी डोळ्यानं बघितलं, एका बैलाला देवपण भेटते ते बनायला भेटलं, तर प्रसिद्धी काय सांगा, कारण आता बैलगाड्यातल्या भरपूर लोकांना प्रसिद्धी यायला लागली, घाटात असेल का सगळे अख्ख्या महाराष्ट्रातच प्रसिद्धी हे हा यावयाच्या गोष्टी तो बैल पळणं ह्या सगळ्या गोष्टी होणं. आणि प्रसिद्धीसाठी जर तो गाडा पळवला तर तो पळू शकत नाही माझ्या हिशोबाने, हे ओरिजिनल गोष्टी घडल्या पाहिजे ना ऑटोमॅटिक. आपण त्या गोष्टीच्या मागं पळालं तर ते कधीच घडणार नाही, ठरून कुठलंच होणार नाही ना. तुम्ही सांगा ना मी या घाटात फायनल काढेन असं होऊ शकतं का, झालं तुम्ही सांगू शकता. तसं प्रसिद्धी येणं हे योगायोगाच्या गोष्टी आहेत, परमेश्वराच्या हातात आहे. बैल लागणं ती पळणं आणि हे जे प्रसिद्धी भेटणं हे सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत, ठरवून याच्यात काही होऊ शकत नाही माझ्या हिशोबाने. कुणी कितीही पैसे लावू दे आणि 100 बैलं जाऊन येईल असू द्या, तुम्ही म्हणले नाही येते मी फायनल काढीन, होणार नाही ते वरच्याच्या मनात आलं तरच होणार. प्रसिद्धी आल्या म्हणून कसं, कारण मी हा प्रश्न तुम्हाला काय विचारतो, तुमच्याकडे एक प्रसिद्ध बैल होता मान्या अक्क, म्हणजे त्याला देवच मानायची, तर प्रसिद्ध आल्यानंतर मालकांची भूमिका कशी असावी. नाही ना, मालकाची हायत्या भूमिकेत बदलच नाही झाला पाहिजे ना. प्रसिद्धी आली किंवा नाही आली योगाच्या गोष्टीत सगळ्यांचे दिवस येतात, सगळ्यांचे जातात, त्यामुळे मालकाने त्या गोष्टीत जास्त हवा डोक्यात नाही गेली पाहिजे की प्रसिद्धी. आणि त्याच्यासाठी जर केलं तर होऊ शकत नाही, ह्या योगायोगाने सगळं ऑटोमॅटिक घडत गेलं पाहिजे. वरच्याच्या मनात आलं ते ऑटोमॅटिक घडतंय ना, आपल्या हातात नाही. माझं तर म्हणणं आहे की गाडा बैल छकडी काय असू दे, त्याच्या मनात आलं तर ते तुमची फायनल होणार आहे, तशी होणार नाही. 4 बैलाचा मेळ बसवायचा एवढं सोप्या गोष्टी नाही आहेत, तिथं छकडी लगाव आहे ना, आज 3 राऊंड काढायचे एवढं पण सोपं नाही. हे जे वरल्याच्या जर मनात असेल आणि सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे, अख्ख्या समाज तुमच्या मागं पाहिजे, सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे, तुमच्या आईवडिलांचे पाहिजे, अख्ख्या मित्रवर्ग आणि समाजाचा तुमच्या पाठीचे आशीर्वाद पाहिजे, तर या गोष्टी सगळ्या घडत चालतात. आणि कुणी हवा डोक्यात गेली की त्याला परत बैल नाही, तेवढंच त्याच्यावरच त्याचं येड होणार, 4 वर्ष 10 वर्ष पडून त्याच्यानंतर त्याला बैल नाही. बघा मित्रांनो, खूप अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं नानांनी. आता भरपूर चर्चा चालू आहे नाना, आणि शंभूही बसलाय, आराम घेतोय, छोटा मान्या बसलाय. शंभूकडं आता कसं नियोजन राहणार आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आता गणपतीपासून आमच्याकडे चालू होत्यात 2 महिने, आम्ही शक्यतो काय करतो आराम देतो, लई शिकव असते, आता घाटा असतात किरकोळ करू, ते शिकव बैल नाही येतात त्यांच्यात, त्यांना गॅप पडून नाही देत, वासरांना गॅप पडल्यावर मग ती पळत नाही ना, त्यामुळे ती ना जे बैल शिकलेली त्यांना काही गरज नाही, त्यांना उलट तेवढा 2 महिने आराम पाहिजे पाहिजे, ह्या दिवसात आराम पाहिजे पाहिजे. काय आमच्याकडे ड्रायव्हर नाही काय ना, बैल मोकळे असतात, कुठं तळ्यात घसरलं लागलं हे प्रॉब्लेम येतात ना. तसं तुमच्या माल राहणार शेतीत, आमच्या घाटात समजा घाटात जरी कस टाकली तर वर काय होतं, वर मोकळंच असतं, गाळबीळ होतो, बैल घसरायची भीती असते, त्यामुळे 2 महिने आम्ही शांतता धरतो आणि त्यांना पण आराम पाहिजे ना. थोडं कसं होतं, 2 महिन्यात बैल आम्ही रतीबीती बंद करतो, बैल थोडी खराब पण करतो, खराब करून परत गणपतीच्या तयार होतो, मी थोडं नवं रक्त आलं पाहिजे आमच्या हिशोबाने.
रक्तात पण बदल झाला पाहिजे तर बैल परत सीझन काढितो. पूर्वीच्या लोकांचं तेच होतं, पूर्वी लोक आवताला हाकत होते, आता आवताला हाकत नाही ना. बैल थोडी रक्त बदल झालाच पाहिजे. तर मित्रांनो, नानांशी खूप चर्चा केली आणि वेगळ्या विषयावर चर्चा नेहमीच करू शकतो. अनुभव आहे, 30 वर्षाचा अनुभव आहे आणि अशी सलग सिलसिला झाला आहे बैलांचा. हिंद केसरी बैल किती बैलं झालं, 22 बैल एका वेळेस सांभाळलेत आत्ताही बघू शकता. आणि खरंच म्हणजे त्याच्यात ती जाणीव दिसती आणि मनाही जसा एकदम समजदार होता त्याला सगळ्या गोष्टी, तसंच ह्यालाही समजतं आहे. आणि मण्यानं जो सुवर्ण काळ दाखवला तीच शंभूनं दाखवा अशी आपण मण्याचरणीच प्रार्थना करू. आता कसं आहे, आता ही सगळी चर्चा करतो, ह्याच्या जोडीला एक प्रश्न आणि मग ही मुलाखत थांबूया. तरुण पोरांना काय सांगाल, बैलगाडा काय शिकवतोय जीवनात? नाही ना, बैलगाडाच्या आधी तुम्ही स्वतः पैसे कमवा, कामधंदे बघा, आधी तुम्ही सेटल व्हा, नंतर तुमचे छंद जोपासा. तुम्ही ज्यावेळेस सेटल होता तरच तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता ना. पण तुम्ही सेटल नाही, तुम्ही का शाळा सोडून जर तिकडे गेली तर तुम्ही बैल उद्या कसे घेणार? उद्याच्या पिढीचं काय होणार? तुमच्या घरच्यांचं काय होणार? आधी छंद करा तुम्ही. सगळ्यांनी स्वतःचे छंद जोपासले बहीण, पण त्याला कामधंदा सगळं त्या गोष्टी तुम्ही तेवढ्या वयापर्यंत जाऊ असतो तुम्ही दमदारला पाहिजे ना. तुम्ही 4 रुपये कमावले पाहिजे ना, आणि 4 रुपये कमवून सुद्धा बैल घेताना काही नाही केली पाहिजे. सगळ्या 4 जणांचे सल्ला घेतला पाहिजे. समजा घरातले जरी बैल घेऊन घेतात, पण त्या सगळ्या 4 जणांचा सल्ला घेतला पाहिजे. कमीत कमी 5 वर्ष बैल माझ्या हिशोबाने पळायला पाहिजे. पहिले आता दिवस गेले 10, 15, 20 वर्ष बैल पळायचे, पण आताच्या काळात निदान 5 वर्ष तर बैल पळायला पाहिजे ना. किती दिवसात ना बैल पळवायचा साधारण? आला चांगला पळणार, चांगला बैल माझ्या हिशोबाने 6-7 दिवस तरी आराम पाहिजे. 6 दिवस तरी आराम पाहिजे आमच्या इथल्या हिशोबाने. तिकडचं जजमेंट मला काय एवढं चकडीचं नाही, पण आमच्याकडे 6 दिवसाच्या आत माझ्या मनाने आम्ही बैल काढित नाही. नाही घाटात ये म्हणजे बघतात. 6-7 दिवसाचा आमच्याकडे गॅप राहतो. त्या जनावराला मनाने बैलाने माती उकारली पाहिजे माझ्या हिशोबी. त्याने घरी मस्ती केल्याशिवाय त्याला पळायला मूड नाही. त्याने घरी मस्ती नाही केली त्याला बळजबरी नेलं, म्हणजे तो थोडा कमीच येणार ना. आणि एकदा मनाने त्याने हार मानली परत बैल उठत नाही. मित्रांनो, सुरुवात केली होती मण्यापासून, तर जाता जाता प्रश्न मण्यापासूनच घेतो आणि थांबवतो. मण्याची आठवण कधी कधी होती नाना? रोज मला खाली येणं आलं तर मण्यापाशी गेल्याशिवाय करमतच नसायच ना. मण्या म्हणजे एकदम मनात ध्यानात मण्याच. घाटात तर आहेच, इथं गोट्यात आलं तरी मण्याच दिसतो डोळ्यापुढे ना. मण्याशिवाय दिवसच जात नाही ना. काय शिकवलं मण्याने एवढ्या पूर्ण गेल्यानंतर? अशी कुठली गोष्ट मण्याची लक्षात राहिली की नाही मण्या म्हणजे एक वेगळं रसायन होतं? मण्या म्हणजे परमेश पांडुरंगाचाच अवतार. 100% मण्या म्हणलं तरी मन भरून येतं. मण्या एवढी आणि शक्यतो माझ्या आयुष्यात परत अशी वस्तू घडवू शकत नाही. हे परमेश्वरी दिनगी होती आणि काहीतरी परमेश्वरी अवतार त्याच्यात होता. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी घडूच शकत नाही. आणि तीच ताकद त्याची आजही गाड्यात आपल्याला तीच साध्य करते ना.